ग्रामीण भागांचा जास्तीत जास्त विकास व्हावा, मग जलसंधारण असेल किंवा बेटी बचाव कार्यक्रम असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून गोरगरीब जनतेचं कल्याण केलं जाईल असा मानस मंत्री पंकजा मुंडे यांनी सोलापुरात व्यक्त केला. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विकास व्हावा, मग जलसंधारण बेटी बचाव आदी कार्यक्रम ग्रामीण भागात राबवून गोरगरिबांचे कल्याण करण्याचा मानस या शासनाचा असून, आज आयोजित केलेली विकास आढावा बैठक वेळेअभावी झाली नसली तरी विकास कामाची फाईल मी बरोबर घेऊन जात असल्याचं राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आज जिल्ह्याच्या विकासाची आढावा बैठक सकाळी 11 वाजता आयोजित केली होती. तेव्हापासून सर्व प्रशासनाचे अधिकारी वाट पाहत होते, पण त्या तब्बल 4 तासांनी उशिरा बैठकीला पोहोचल्या. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मी आपल्या सर्वांना हे सांगणार आहे की जेव्हापासून नवीन शासन आलेलं आहे त्या शासनामध्ये केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, यांचा पूर्ण फोकस हा ग्रामीण विकासावर आहे, हा जलसंधारणावर आहे आणि महिलांच्या उत्थानावर आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानासारखं अभियान राबवण्याचं प्रधानमंत्र्यांनी आव्हान देताना केलेलं आहे. त्याचबरोबर महिलांना बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं जाते आहे. त्याचबरोबर महिलांना ज्ञानाची सबसिडी असते, बचत गटांची चळवळ अतिशय सुशक्त.